महाबळेश्वर पाचगणी राज्यमार्गावरील रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस 10 मीटर अंतरावरील असलेल्या अतिक्रमण काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत। त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। यासाठीच्या नोटिसा अतिक्रमण धारकांना धाडण्यात आल्या आहेत। त्यामध्ये सर्वाधिक अतिक्रमण हे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात स्थानिकांसह परप्रांतीयांचे देखील आहेत। या अतिक्रमणावर आता पुन्हा एकदा हातोडा पडणार आहे। अधिकाऱ्यांची बैठक त्याचबरोबर वन विभागाच्या हिरडा या विश्रामगृहावर झाली। जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना देखील केलेल्या आहेत। पोलादपूर ते वाई या मार्गावर बांधकाम विभागाची परवानगी न घेता आरसीसी बांधकाम, तार कुंपण, संरक्षक भिंत, टपरी शेड, फलक, होर्डिंग्स याचबरोबर अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट बाहेरच्या बरोबर रस्त्यालगत निर्माण झालेले आहेत। अशा दोन्ही बाजूस 10 मीटर अंतरावर करण्यात आलेली ही सर्व अतिक्रमणे 4 दिवसात काढण्याच्या नोटिसा या तब्बल परिसरातील 65 जणांना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे या नोटिसांचा भंग करणाऱ्यांवर कडक आणि दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार असल्याची स्थानिक महसूल विभागाने या निमित्ताने सांगितले। महाबळेश्वर पाचगणीचा सध्या उन्हाळ्याचा हंगाम, पर्यटकांची गर्दी आहे। अशातच नोटिसा आल्याने अनेकांचे धावे दणाणलेले आहेत। यातच येत्या 2 ते 3 दिवसात ही कारवाई होणार असल्याचेही सांगितले जात आहे।